जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलाद उन नबी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोहम्मद पैगंबर यांना ईश्वराचे प्रेषित मानले जाते. त्यांनी दिलेल्या शिकवणीचे जतन मुस्लिम बांधव आजही करत आहेत. त्यांच्या या जन्मदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि समस्त मुस्लिम बांधव यांनी सावंतवाडी शहरातून मोठी मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी लिकायत पडवेकर, हिदायत खान, रफिक मेमन, बाबू करोल, अल्ताफ मुल्ला, नजीर शेख, फारूक शेख, अरुण मेमन, मोहम्मद समेजा, सुलतान समेजा आदी पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी जश्न ईद ए मिलादुन नबी हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी याच ठिकाणी सावंतवाडी शहरातून पूर्णपणे अगदी सर्व मुस्लिम बांधव जश्न ईद ए मिलादुन नबीचे जुलूस या ठिकाणी अगदी शांततेने आणि नियमबद्ध व्यवस्थितीमध्ये आणि अगदी चांगल्या प्रकारे नियोजन सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी दरवर्षी करत असतं. त्यांच्या नियोजनाखाली हे संपूर्ण जुलूस या ठिकाणी सावंतवाडी शहरामध्ये निघतं आणि आज जवळजवळ 15 ते 20 वर्षाची ही जुलूस परंपरा आहे जी इस्माईल शेख यांनी या ठिकाणी रोवली होती. त्या परंपरेच्या अनुषंगावरून आज एक छोटंसं रोपटं 15-20 वर्षापूर्वी जे त्यांनी लावलं होतं ते आज रोपटं एक महाकाय जुलूसमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे आणि आज अगदी उत्कृष्टरित्या या पूर्ण जुलूसचं नियोजन करून जश्न ईद ए मिलादुन नबी म्हणजे आमचे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिवसाचा उत्साह या ठिकाणी साजरा करण्यात येतो. दरवर्षी सगळे मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सकाळी प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यानंतर या 8:30 वाजता जुलूसचं आगमन त्या ठिकाणी जुना बाजार सावंतवाडी करोल मोहल्ला इथून निघतं आणि संपूर्ण शहरातील कादरी मस्जिद सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी या ठिकाणी त्याची सांगता होते आणि अगदी शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध ह्या जुलूसचं नियोजन करून सर्व धर्मांना सर्व धर्मातील वासियांना अगदी चांगल्या प्रकारे शांतता आणि अमनचा आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी ह्या जुलूसचं दरवर्षी नियोजन करण्यात येतं. संपूर्ण देशभरात संपूर्ण जगात अशाच प्रकारे अमन शांती लागो, सगळ्यांना सर्वांना आरोग्य चांगल्या प्रकारचं मिळवं, सगळ्यांचे धंदे पाणी जे असतील ते चांगल्या प्रकारे भरभराटीचे जावं अशी प्रार्थना या जुलूसच्या माध्यमाने सेवाची जोडणी करण्यात येते. आम्ही या ठिकाणी सर्वजण दरवर्षी असेच उत्साहाने उपस्थित राहतो आणि सर्व सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे कोण असतील सगळे पदाधिकारी, त्यानंतर सावंतवाडीतील मदरसा बरकातेरा एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी यांचे पण सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील म्हणा किंवा सावंतवाडीच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि ह्या जुलूसला अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण करून देतात आणि दरवर्षी अशाच प्रकारे जुलूस या ठिकाणी घेण्यात येतं. आज आमच्या मोहम्मद पैगंबराचा वाढदिवस आहे. आज त्यांची जन्मदिन त्यानिमित्ताने आम्ही इथं संबंध जुलूस काढतो आणि त्याच्यानंतर संबंध जुलूस झाल्यानंतर इथं आमच्या सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी या मशिदीमध्ये त्याची समाप्ती होते. जुलूस हा करोलांच्या वाळातून निघतो. तिथं त्यांची परंपरा आमचे साईबाबा म्हणून होते इस्माईल शेख त्यांच्याने ते सुरुवात केलेलं होतं तिकडे. तिथून म्हणून आम्ही सुरुवात करतो जुन्या बाजारातून आणि नंतर सावंतवाडी संबंध सावंतवाडीचं फिरून इथं सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटी इथं त्याची समाप्ती होती आणि त्यानंतर प्रार्थना वगैरे होते लोकांच्यासाठी. आमच्या एकता अखंडतेसाठी आम्ही प्रार्थना करतो अशीच परंपरा चालू राहून दे आणि सर्व लोक हिंदू मुस्लिम सर्वांनी मिळून हे एकत्र येऊन हे उत्सव होऊन दे अशी आमची नेहमी प्रार्थना असते. प्रार्थना करा मोहम्मद पैगंबरांनी हे आम्हाला ते सूचनाखाली दिलेलं आहे जे पैगंबरांनी आम्हाला दाखवलेलं आहे की ही एकता अखंडता सर्व हिंदू मुस्लिम सर्व आपसात मिळून राहू दे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई जे एवढे असतील ते धर्म धर्मांतर ज्याच्यामध्ये काही नाही धर्म हे सर्व धर्म एक आहे या आम्हाला आमच्या पैगंबरांनी हे घडून दिलेलं आहे त्याप्रमाणे हे आम्ही आज सण केलेलं आहे आणि आता इथं प्रार्थना होणार आणि त्यानंतर आजच्या या सोसायटीतर्फे जे दुरुस्त जे प्रोग्राम केलं होतं ते उत्साह आज संपतो इथे. मी सगळ्यांचा इथे अभिनंदन करतो आणि आमचे सावंतवाडीचे पोलीस 8:30 वाजल्यापासून जे आम्हाला सहकार्य करते आणि त्यांचं सहकार्य लाभतो ते त्यांच्यासुद्धा अभिनंदन करतो आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा देऊन